घरगुती गौरी गणपतींचं सोमवारी विसर्जन होतंय या पार्श्वभूमीवर शहरातील पंचगंगा नदी तीर्थ तलाव राजाराम तलाव रंकाळा तलाव इराणी आणि राजाराम बंधारा या मार्गावरील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं वाहतुकीचं नियोजन करण्यात आलंय शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं जारी केलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी केलंय घरगुती गणेश विसर्जनासाठी कोल्हापुरातील पंचगंगा नदी राजाराम तलाव कोटीतीर्थ रंकाळा तलाव राजाराम बंधारा आणि इराणी खण इथं प्रचंड गर्दी होते चार चाकी दुचाकी वाहनातून गणेश विसर्जनासाठी सहकुटुंब आलेले गणेश भक्त यामुळे विसर्जन स्थळ आणि त्या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते तसंच लहान मुलं हरवण्याची आणि अपघात घडण्याची शक्यता अधिक असते या सर्व बाबी लक्षात घेऊन शहर वाहतूक नियंत्रण नियंत्रण शाखेच्या आज वाहतूक कार्यालयात पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी फौजदार दादा पवार सुरेश मोरे शैलजा पाटील पवन मोरे या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्मचारी आणि होमगार्ड यांना घरगुती गणेश विसर्जन योजनाबद्दल सूचना दिल्या विसर्जनादरम्यान शहरातील अनेक रस्ते एकमार्गी करण्यात आलेत तसंच काही रस्ते विसर्जनादरम्यान बंद करण्यात आलेत या संदर्भात शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय त्यानुसार शहरातील नागरिकांनी आणि गणेश भक्तांनी या नियम आणि सूचनांचं पालन करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी केलं शहरातील सहा ठिकाणी घरगुती गणेश विसर्जनाची व्यवस्था असून वाहतूक नियंत्रणासाठी आणि पार्किंगसाठी नव्वद पोलीस कर्मचारी आणि शंभर गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितलं मंडळ आणि वाहनांसाठी प्रवेश करण्याचे ठिकाण आणि विसर्जनानंतर बाहेर पडण्याचं ठिकाण याचा मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे या दिलेल्या मार्गां मार्गानेच भाविकांनी आपल्या मूर्ती घेऊन विसर्जना ठिकाणी प्रवेश करावा आणि दिलेल्या मार्गानेच बाहेर पडावा जेणेकरून विसर्जन शांततेत सुरळीत आणि विनाअडथळा व कोणत्याही प्रकारे वाहतुकीचा खळंबा न होता पार पडणार आहे तरी नागरिकांनी सहकार्य करावे